पुणे जिल्ह्यातील चासकमान धरणाच्या पाण्याचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय. धरणातून पाणी मिळण्याच्या मागणीसाठी शिक्रापूर चाकण महामार्ग रोखून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. या चाकण रस्त्यावर चौफुला इथे रास्ता रोको करत अधिकाऱ्याच्या पुतळ्याचं दहन करत निषेधही व्यक्त करण्यात आला. चासकमानच्या कालव्यातून पाणी मिळण्यासाठी टेल टू हेड चा नियम लागू नसतानाही तो नियम लावून पाणी हे शिरूरच्या इतर भागांना दिलं जात आहे असा आरोप आता शेतकरी करतायत. खेड तालुक्यातील गावांना पाणी दिल्यानंतर शिरूर तालुक्यातील इतर गावांना पाणी देऊ नये असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. 9 एप्रिलला चासकमान शेतकऱ्यांनी कालव्याचं कुलूप तोडून पाणी घेतलं असता तुम्हाला 14 एप्रिलला पाणी देण्यात येईल असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं होतं. मात्र अजूनही हे पाणी सोडलेलं नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून मोठं आंदोलन केलं. पश्चिम पट्ट्यावरती वारंवार पाणी वाटपाच्या बाबतीत चासकमानच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार आमच्यावरती अन्याय होत आलेला आहे. आतापर्यंत आम्ही धरणग्रस्तांना जमिनी दिलेल्या आहेत. 100% पुनर्वसन आमच्या गावामध्ये झालेलं आहे. आमची एवढीच मागणी आहे की जमीन महसूल कायदा 72 नुसार कालव्यालगतच्या शेतकऱ्यांना पाणी देऊन नंतरच पाणी पुढे नेण्याचा हायकोर्टाचा आदेश असून सुद्धा आम्हाला वारंवार डावलण्यात येतं आणि राजकीय हस्तक्षेपामुळे पाणी टेलकडे नेण्यात येतं की आम्हाला आधी पाणी द्या आणि नंतर खाली तुम्हाला पाणी नाही. सर, तुम्ही पाणी खाली नेण्याबद्दल आमचा अजिबात विरोध नाही. शेतकरी बांधवांना पाणी मिळालं पाहिजे, परंतु आम्हाला डावलून